Hi, good evening. This is Sanjay Deshpande from Sanjeevani Developer and welcome to second session of Arthasakshar's my sharing about real estate post corona or whatever you call it. And this is regarding buyer's perspective. And please pardon me there kind of disturbance ala dar karan you all know this is lockdown time and I'm giving rather sharing this my views from home आणि आपला ऑफिस मध्येच बरेचदा कंट्रोल असतो होणार आहे गोष्टींवर तर घरामध्ये काय काय गोष्टी तुम्ही कंट्रोल करणार कुत्र्याच्या मुकड्यांपासून ते घरातल्या मेड पर्यंत घरातल्या बाकी मेंबर्स आणि येणारे कॉल आपण थांबवू शकत नाही पण आय ट्राईड टू कर्टेल डाऊन ऑल द डिस्टर्बन्सेस बट आय थिंक दॅट गिव्ह मोर होमली अँड लॉकडाऊन टच टू इट दिस शेअरिंग आणि ओके कमिंग बॅक टू द बिझनेस नियरली 50 डेज आर गॉन आणि शेवटचे 10 दिवस राहिले तशी आशा करू बिझनेस आर सपोज टू कम नॉर्मल बऱ्याचशा फ्लॅट होल्डर्सना पहिले ज्यांचे फ्लॅट ऑलरेडी बुक झालेले आहेत आणि ज्यांचे कामं जे अंडर कन्स्ट्रक्शन आहेत आय विल लाईक टू टेल देम की वी आर ॲज अ इंडिव्हिज्युअल बिल्डर ॲज अ वेल ॲज क्रेडा वी आर इन स्टेट ऑफ ट्राईंग टू स्टार्ट द ॲक्टिव्हिटीज ॲज अर्ली ॲज पॉसिबल कारण तुमच्यापेक्षा आम्हाला जास्ती घाई आहे साईटवर लेबर लोक बसून आहे आणि म्हणतात ना खाली दिमाग शेतांघर इट्स नॉट अबाउट जस्ट मनी इन्व्हॉल्ड पण त्या लोकांना काही काम नसल्यामुळे त्यांच्यामधली जी एन्झायटी आणि ती जी चलन चलबिचल आणि त्याच्यामुळे जे अफवा स्प्रेड आणि या बाकी सगळ्या गोष्टी घडतात त्या कमीत कमी करायसाठी आम्हाला काम चालू करणं आवश्यक आहे पण त्याच्यामध्ये बऱ्याचशा इच्छेस आहेत स्पेसिफिकली पुणे मुंबईसारख्या शहरामध्ये जे अजूनही रेड झोनमध्ये आहेत आणि ऑब्व्हियसली बाउंड आपण मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्राची पॉप्युलेशन जर 7 कोटी असेल तर त्यातली जवळपास 3.5 ते 4 कोटी जनता म्हणजे 50% पुणे मुंबई ठाणे बेल्टमध्ये राहते ऑब्व्हियसली इथे डेन्सिटी पॉप्युलेशन डेन्सिटी म्हणजे पर स्क्वेअर किलोमीटरमध्ये नंबर ऑफ पीपल ही सगळ्यात जास्ती आहे आणि बाउंड टू हॅपन की पर्सेंटेज नंबर ऑफ फिगर्स जास्त दिसत असतील पुण्यामध्ये पण कम्पेरेटिंग टू पुणे म्हणजे पीसीएमसी पीएमसी आणि पीएमआरडीए म्हणजे पिंपरी चिंचवड पुणे महानगरपालिका आणि त्याला सबर्बचा एरिया त्यांना या दोन्हीच्या बाउंड्रीवरचा एरिया ज्याला पीएमआरडीए म्हणतात मिळून जवळपास 1.10 कोटी लोक राहतात सो यू कॅन इमॅजिन म्हणजे जवळपास 1000 स्क्वेअर किलोमीटर एरियामध्ये 1.10 कोटी लोक राहतात आणि एंटायर नागपूर तालुका नागपूर रिजन जर भरला विदर्भ रिजन विदर्भाची पॉप्युलेशन 2 ते 3 कोटीच्या वर नाही आहे म्हणजे विचार करा की इथे त्या पर्सेंटेज मध्ये नंबर ऑफ केसेस तरी सुद्धा किती कमी आहे अँड दिस आय एम नॉट जस्टिफाईंग बिकॉज आय एम अ बिल्डर इन पुणे दीज आर डिफरंट टाइम्स कोणी कोणाला एका लिमिटच्या बाहेर पागल बनवू शकत नाही किंवा मूर्ख बनवू शकत नाही फक्त मी एवढं सांगतोय जस्ट डोंट गो ऑन फ्यू फिगर्स इफ यू वॉन्ट टू गो बाय फिगर्स गो बाय ऑल फिगर्स इफ यू वॉन्ट टू से की नंबर ऑफ पेशंट्स आर मोर इन पुणे पुणे राहण्यासाठी योग्य ठिकाण नाही आहे धोकादायक आहे तर त्याचबरोबरीने पुण्याचा स्क्वेअर किलोमीटर एरिया पुण्याची पॉप्युलेशन म्हणजे मी पुणे जेव्हा म्हणतो तेव्हा पुणे पिंपरी चिंचवड आणि पीएमआरडी या रिजन धरून आणि त्या सगळ्याच्या पर्सेंटेजमध्ये इथे असलेल्या फॅसिलिटीज याचा विचार करून मग तुम्ही त्या केसेस जास्त आहेत की कमी आहेत ठरवा ओके आपण मी काही करोनावरचा तज्ज्ञ नाही किंवा कुठल्याच एपिडेमिकवरचा तज्ज्ञ नाही नाव कमिंग बॅक टू द पीपल ज्यांनी घरं मी मगाशी म्हटल्याप्रमाणे भर बुक केलेलं आहे ऑलरेडी रजिस्टर केलेलं आहे दे मस्ट बी थिंकिंग आता आमच्या प्रोजेक्टचं काय होणार तर येस देर आर बाउंड टू बी सम डिलेज कुठली एक लक्षात ठेवा तुमच्यापैकी ज्या लोकांनी तुमच्या आयुष्याची कुंजी त्या फ्लॅटमध्ये किंवा बिल्डिंगमध्ये घरामध्ये लावलेली आहे तुमच्यापेक्षा जास्त काळजी त्या बिल्डरला आहे कारण त्यांनी त्याचं पण सर्वस्व एखाद्या प्रोजेक्टमध्ये पणाला लागलं असतं आणि एखादं प्रोजेक्ट तेव्हाच सर्व लोकांना समाधान किंवा 2 पैसे मिळून देतं जेव्हा ते प्रोजेक्ट पूर्ण होतं त्यामुळे प्रत्येक शहाणा बिल्डर ऑब्व्हियसली शहाणा बिल्डर कुठला आणि वेडा बिल्डर कुठला हे मी ठरवू शकत नाही तुमचं तुम्ही जास्त ठरवायचं आहे प्रत्येक शहाणा बिल्डर त्यांनी त्याचं जे प्रोजेक्ट आहे ते कम्प्लीट करण्यामागेच त्याचा पूर्ण ताकद असणार आहे याचा विश्वास बाळगा वेड्या बिल्डरकडे तुम्ही बुक केलं असेल तर फाईन मी काही त्याच्यावर कॉमेंट करू शकत नाही सो बी अश्युअर्ड आणि त्याच्याही पेक्षा मी म्हणेन की तुम्ही अफवा किंवा या गोष्टींवर जाण्यापेक्षा प्रत्यक्ष 1-to-1 बिल्डरशी फोनवर बोला लॉकडाऊन असलं तर तुम्ही फोनवर बोलू शकता ईमेल करू शकता तुमच्या बिल्डरला आणि त्याच्याकडनं ऑफ हँड माहिती घ्या त्याच्याकडनं अक्रॉस माहिती घ्या की त्याच्या प्रोजेक्टविषयी त्याचे काय तुमच्या तुम्ही जिथे फ्लॅट बुक केलेला आहे त्या प्रोजेक्टच्या विषयी त्याचे काय काय त्याची स्ट्रॅटेजी असणार आहे किंवा कशा पद्धतीने ते करणार आहे काय चॅलेंजेस आहेत आणि मला खात्री आहे की प्रत्येक बिल्डर
त्याचं प्रोजेक्ट कंप्लीट करायच्याच मार्गावर किंवा त्या दृष्टीने विचार करत असणार आहे तरच त्याला पण दोन पैसे मिळणार. त्यामुळे काही पॅनिक व्हायची गरज नाही की कॅन्सल करू का, मग नंतर माझे कॅन्सल केलं तर मला पैसे परत मिळतील का. आय थिंक अशा विचारावर जाण्यापेक्षा तुम्ही घर बुक केलं होतं ते तुमचं काहीतरी चांगलं व्हावं या अँगलनी. सो स्टिक टू दॅट. आय वॉन्ट से स्टिक टू दॅट मीन्स काही होत असेल बिल्डर साईट सुरूच करत नसेल तरी स्टिक टू दॅट. बट त्याच्या आधी दोन लोकांशी बोला, तुम्हाला काही पाहिजे असलं तर आमचा सल्ला घ्या, माझा सल्ला घ्या. पर्सनली आय कॅन गाईड. माझ्यासारखे अजून काही चांगले लोक, चांगले म्हणजे थोडंफार अक्कल असलेले लोक आहेत त्या फील्डमध्ये, त्यांचा सल्ला घ्या जर बिल्डर तुमच्याशी बोलत नसेल तर. पण मला नाही वाटत कुठला बिल्डर म्हणेल की मला तुमच्याशी बोलायचं नाही या विषयावरती. सो गिव्ह फर्स्ट चान्स टू युअर बिल्डर अँड देन ट्राय अदर ऑप्शन्स इज वॉट आय विल से टू ऑल द पीपल हू हॅव बुक द फ्लॅट अँड अवेटिंग पोझिशन. नाव कमिंग बॅक टू द स्पेसिफिकली अभिजित हॅज आस्क की संजय सर, तुम्ही जे लोक घर शोधतात आहेत किंवा ज्यांना घर घ्यायचं आहे पुण्यामध्ये किंवा इन्व्हेस्टमेंट म्हणा किंवा राहायच्या अँगलने म्हणा, त्यांच्याविषयी तुम्ही काय सल्ला द्याल? तर व्हेरी फ्रँकली अभिजित, थँक्स फॉर कॉन्फिडन्स इन मी. मला असं वाटतं की जेव्हा स्वतःचे पैसे गुंतवायचा विषय येतो ना एखाद्या गोष्टीमध्ये, तेव्हा प्रत्येक माणूस हा सगळ्यात जास्त हुशार असतो. त्याचं सिम्पल लॉजिक असं आहे की त्यांनी हार्ड अर्न मनी केली. आज तुम्हाला एखादं घर शोधायचं असेल तर तुमचा हार्ड अर्न मनी आहे तो कसा गुंतवायचा, कुठे गुंतवायचा, घरामध्येच का गुंतवायचा हे तुम्ही ठरवायचं आहे. आय कॅन गिव्ह यू ऑप्शन्स, आय कॅन गिव्ह यू व्हॉट यू कॅन से, आय कॅन शो यू प्रॉबिबिलिटीज इन इच ऑप्शन, पण त्यातनं काय चूज करायचं हा तुमचा प्रश्न आहे. सिम्पल लॉजिक आहे की आता या सगळ्या एपिसोडमध्ये मी परत सांगतो की करोना इज नॉट अ परमनंट थिंग. फाईन, इट इज गिव्हन अ बिग सेटबॅक टू मेनी इंडस्ट्रीज, मेनी इश्यूज, मेनी विल बी देअर. बट आज ना उद्या जग नॉर्मल राहील, वर्ष जातील, दीड वर्ष जातील, काही फार मोठा कालखंड नाही आहे. पण त्याचा अर्थ सगळं थांबलेलं आहे असं आपण होत नाही. व्हॉट आय फील की जर तुम्ही एखादं घर घ्यायचा विचार करणार असाल तर पहिली गोष्ट तेव्हाही आणि आत्ताही माझ्या दृष्टीने काहीच फरक पडलेला नाही. याचं कारण घर ही अशी गोष्ट आहे की बाकी कुठलेही इन्व्हेस्टमेंट पण आहे, पण फक्त इन्व्हेस्टमेंट पण नाही. याचा अर्थ सिम्पल काय आहे की आजच्या मार्केटमध्ये सुद्धा गोल्डचा भाव बघा. जेव्हा फ्युचर इन्सिक्युअर असतं किंवा फ्युचर काय आपल्याला माहीत नसतं, खरं म्हणजे फ्युचर काय आपल्याला माहीत नसतं म्हणून असं फ्युचर म्हणतात, पण देन दॅट्स अ फिलॉसॉफिकल आस्पेक्ट. प्रत्येकाला असं वाटतं की आपण आपल्या फ्युचरसाठी प्रोविजन करतोय, पण ती प्रोविजन कम्प्लीट आहे का इनकम्प्लीट आहे हे फ्युचरच ठरवणार असतं. आपण काय करतो, आपण फक्त आत्तापर्यंतच्या एक्सपिरियन्सवर जातो. तर गेले 3 वर्ष गोल्डच्या भावामध्ये काही वधघट झाली नसताना सडनली आता गोल्डचा भाव 50,000 घरात गेला 30,000. सो आता ज्यांनी गोल्डमध्ये इन्व्हेस्ट केलं तो सगळ्यात छान ठरला. पण दिस इज अ चान्स, वन टाइम चान्स. पण जर तुम्ही इतिहास बघितला जगाचा आत्तापर्यंतचा, तर इट्स लाईक अ वॉर गोईंग ऑन ऑल ओव्हर द वर्ल्ड. आणि प्रत्येक वॉरमध्ये गोल्डचे भाव वाढलेले आहेत. याचं सिम्पल लॉजिक असं आहे, दॅट इज वन कमोडिटी ऑन विच एंटायर ह्युमॅनिटी सर्व्हाइव्ह. त्यामुळे पण जन्मभर ते भाव तसे राहिलेले नाही आहेत. जेव्हा जेव्हा कुठे कुठे अनिश्चितता आली आहे, इन्सिक्युरिटी वाटली आहे एंटायर सोसायटीला, तेव्हा तेव्हा गोल्डचे भाव वाढलेले आहेत. तेवढं जर सोडलं तर गोल्डचे भाव सुद्धा कंटिन्यूअस आहेत. मग गोल्डच्या पण आणि दुसरी गोष्ट, मग गोल्डच्या बरोबरीने अजून काय काय ऑप्शन असू शकतात? तर बॉन्ड्स आहेत, देन नॅशनलाइज बँक जगात सगळ्यात सेफ आहे आपल्या इथे. नॅशनलाइज बँकमध्ये FDs असू शकतात. अजून काय असू शकतं? तर मला जे लिमिट, शेअर मार्केट कधी सगळ्यात टॉपला असतं, कधी सगळ्यात खाली असतं, त्याच्यावर मी काहीच बोलू शकत नाही. मग सगळ्यात अजून एक ऑप्शन म्हणजे सहीवाला आपला म्युच्युअल फंडमधले इन्व्हेस्टमेंट्स आहेत. तर सही आहे का गलत आहे तुम्हीच बघताय, मी तर मग त्याच्यावर सांगू शकत नाही. मग याच्या बरोबरीने आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं ऑप्शन, या सगळ्या ऑप्शनमध्ये तुम्ही राहू शकता का? नाही राहू शकत. म्हणजे दे आर शिअर इन्व्हेस्टमेंट. सो एक अशी गोष्ट आहे, मी बिल्डर म्हणून बोलत नाही, मी कॉमन सेन्स म्हणून सांगतो, पटलं तुमच्या हातात, नाही पटलं तुमच्या हातात. तर एक अशी गोष्ट आहे की ज्याचा तुम्ही वापर पण करू शकता आणि जी इन्व्हेस्टमेंट पण होऊ शकते, अँड दॅट्स द ओनली थिंग टू माय लॉजिकल माइंड कम, दॅट इज अ रेडी पोझिशन, लॉक अँड की होम. आणि ठीक आहे, जर रेडी पोझिशन नसेल तर मी नेहमी म्हणतो असं की थोडंफार फरकाने कम्प्लीट व्हायला आले असेल, 50%, 60%, 70%, 75% काम झालं असेल, जे तुम्हाला कॉन्फिडन्स आहे की आता येत आणि लोकेशन त्याचं. सो दॅट्स वाय स्टील म्हणजे तुम्ही फ्युचरचा जरी विचार करत असाल तरी, राहायचा विचार करत असाल तरी, आता सिम्पल लॉजिक आहे. त्याचा दुसरा ऑप्शन असा आहे की आता बऱ्यापैकी मोठ्या कंपन्या या सगळ्यात नंतर असा धडा शिकणार आहेत की दे आर सेईंग लाईक TCS आहे ऑलरेडी सेड की बाय मिशन 25 मध्ये त्यांचा 1/4 स्टाफ फक्त ऑफिसमध्ये असेल आणि 3/4 स्टाफ हा घरनंच काम करेल.
वेदर देर इज एपिडेमिक और नॉन एपिडेमिक। याच्यामागे त्यांचा लॉजिक असा आहे की एम्प्लॉई कॅन गिव मोर प्रोडक्शन फ्रॉम होम, हे जर एक लॉजिक असेल तर दुसरं ओव्हरहेड्स कमी करणार सगळ्या कंपन्या, हा दुसरा सगळ्यात महत्त्वाचा ऍडव्हान्टेज आहे। की त्या ओव्हरहेड कमी करणार म्हणजे काय, तर त्यांना ऑफिस स्पेस ते जेवढी कमी करतील तेवढ्या इनडायरेक्टली ओव्हरहेड्स कमी होतील। इन अ वे वर्क फ्रॉम होम इज अ बून, याचं सिम्पल लॉजिक असं, रस्त्यावरचा ट्रॅफिक कमी होईल, फ्युएल कन्झम्पशन कमी होईल, पोल्युशन कमी होईल, जे सगळे याचे ऍडव्हान्टेज आत्ता आपण आपल्या आजूबाजूला बघतोच या सगळ्या गोष्टी कमी होण्याचे। राईट फ्रॉम नेचर कॉन्झर्वेशन ऑल थिंग्स विल बी पॉसिबल, सो वर्क फ्रॉम होम विल बी अ इन थिंग नाव। पण मग वर्क फ्रॉम होम असेल तर तुमच्याकडे वर्क पुण्यामध्ये भरपूर आहे, पण व्हेर इज युअर होम इज द क्वेश्चन आय विल आस्क यू। मग त्या केसमध्ये तुम्ही रेंटवर राहायचं की नाही, हा पण तुमचा, पण रेंटवर राहणारं घर सुद्धा कुठल्या तरी इन्व्हेस्टरला रिअल इस्टेटचे घ्यावंच लागेल की नाही। म्हणजे आयदर आपण काही फुटपाथवर राहू शकत नाही वर्क फ्रॉम होम म्हणायला, किंवा कॉर्पोरेशनने जे पब्लिक शेल्टर तयार केले त्या एपिडिंग त्याच्यात जाऊन राहू शकत नाही। सो यू हॅव टू बाय अ होम ऑर रेंट अ होम, त्या दोन्ही अँगलने तुम्हाला जर करायचं असेल तर ते रेंट करणारा होम कोणाला तरी पहिले विकत घ्यावं लागेल, तरच तो रेंट करू शकतो। अनदर थिंग इज दॅट आज जे पुण्यातनं जवळपास 5 ते 7-8 लाख लोक या एपिडेमिकच्या भीतीने आपापल्या गावाला गेलेले आहेत, त्यातले सगळेजण स्वतःचं घर नसलेलेच होते मोस्टली, हे माझं लॉजिक आहे, माझं जजमेंट आहे। त्याच्या स्वतःचा फ्लॅट आहे तो कशाला फोन गेला, मी सुद्धा पुण्याचा नाही, मी नागपूरचा आहे, मी घर मी सोडून नागपूरला नाही फोन गेलो, माझं स्वतःचं घर इथे, जर मी इथे सेफ नाही तर मी अजून कुठेच सेफ राहू शकत नाही। सो मोस्ट सेफ थिंग विल बी यू आर इन युअर होम विच शुड बी अ नीड बेस्ड होम, नॉट मे बी आता सगळे डायमेन्शन असे बदलतील की कदाचित क्लब हाऊस जिमनॅशियमची आपल्याला गरज राहणार नाही, आपल्याला एखाद्या वाढीव रूमची गरज राहील, कारण वर्क फ्रॉम होम नवरा बायको दोघेही वर्क फ्रॉम होम करणार असतील, आणि आज जर तुम्ही वन बेडरूम फ्लॅटमध्ये राहणार असाल तर यू विल नीड अनदर रूम फॉर दॅट। सो थिंक ऑन दीज लाईन्स, आय एम नॉट ट्राईंग टू सेल एनी फ्लॅट फर्स्ट, आय एम नॉट ट्राईंग टू प्रमोट रिअल इस्टेट ऑर बिल्डिंग इंडस्ट्री सेकंड, आय एम जस्ट पुटिंग अ लॉजिकल एक्सप्लेनेशन ऑर अनालिसिस ऑफ द सिनेरियो ऑन द फ्रंट ऑफ रिअल इस्टेट एज वेल एज इन्व्हेस्टमेंट इन फ्रंट ऑफ यू इन पुणे। राहता राहिला प्रश्न, मागच्या वेळेसही मी तुम्हाला सांगितलं होतं की आज तुम्ही इथनं निघून जाल काही दिवस, आज पुण्याची किंवा मुंबईची अरे फार प्रॉब्लेम आहे, कशाला जायचं आपण तिथे, हे होऊ शकाल। ऑब्व्हियसली ज्याला जीव आहे तो घाबरतो, ज्याला जगासाठी कारण आहे तो घाबरतो, बट ॲट द सेम टाईम मला एकच गोष्टीचं उत्तर द्या की आज तुम्ही जिथे जिथे आपापल्या घरी, समजा लातूर, औरंगाबाद, रायपूर, जबलपूर, अजून खांडवा, कोटा, अशा 100 ठिकाणी कुठून असाल, किंवा इफ यू आर फ्रॉम ऑल दीज प्लेसेस, आर यू गोइंग टू गेट अ जॉब ॲट युअर नेटिव्ह प्लेस विच विल बी गिविंग इफ नॉट फुल सॅलरी द वे यू आर गेटिंग इन पुणे, इवन 50% ऑफ इट। वन, डज युअर नेटिव्ह प्लेस ऑफर्स द लाईफस्टाईल विच पुणे ऑफर्स टू यू? टू अँड थ्री, हाऊ मच डेज यू विल बी लिव्हिंग आउट ऑफ पुणे विदाउट डुईंग नथिंग? या 3 प्रश्नांचे उत्तर तुम्हाला शोधायचे आहेत, आणि कधी ना कधी तुम्हाला पुण्यात जर परत यायचं असेल, आणि आता इमॅजिन करा की दोज हू हॅव गॉन, ऑब्व्हियसली दे मस्ट नॉट बी पेईंग रेंट, नोबडी विल एक्सपेक्ट, इव्हन गव्हर्नमेंट इज सेईंग, बट दॅट्स फाईन, दॅट्स इंडिव्हिज्युअल क्वेश्चन, आय एम नॉट गोईंग टू गेट इट टू इट। पण आल्यानंतर प्रत्येकाला जर असं कळलं की तो ज्या एरियामध्ये राहायची ज्याला सवय झाली होती, त्या भाड्याचं घर त्या मालकाने दुसऱ्या कोणाला तरी दिलेलं आहे, अँड तुमचं परत पहिले पाडे 55 सुरू होणार असतील, तर डज रेंटल होम मेक्स एनी सेन्स ऑन दॅट फ्रंट? सो परत तुमच्या मुलांच्या शाळा, त्याचे रुटीन्स, त्याचं सगळं कसं आहे माहिती आहे का, गमतीने पूर येतो किंवा एखादा नॅचरल कलॅमिटी येते तशीच ही आहे, तेव्हा जीवाच्या भीतीने आपण सगळे कपडे घेऊन घर सोडून पळत सुटतो, पण जेव्हा तो पूर उसरून जातो तेव्हा परत आल्यावर कळतं अरे थोडा 5 मिनिटं दम काढला असता आणि जर सेन्सिबली डिसिजन घेतला असता तर मक्त जीव आज पेक्षा अजून बरंच काही आपल्याला वाचवत आलं असतं। ऑन दीज ऑल बेसिस व्हॉट आय विल ॲडवाईस टू ऑल यू गाईज इज की व्हेन एव्हर यू विल बी कमिंग बॅक, आय डोंट अर्ज कम बॅक, दोज हु आर स्टेईंग हिअर स्टार्ट वर्किंग ॲज पर युअर कम्फर्ट लेवल, दोज हु आर फ्लीड फ्रॉम पुणे, पुणे बॉम्बे, व्हेन एव्हर यू विल फील कम्फर्टेबल दिस इज सेफ, कम डाऊन ओव्हर हिअर, बट व्हेन एव्हर यू विल बी बॅक थिंक अबाउट व्हॉट आय हॅव शेअर्ड and what I have explained, and still if you feel it's just a builder's advice, forget it, your choice. And if you feel, if you want some advice in person, if you feel this is something logical we are speaking about on Artha Sakshar platform, you are welcome to email, call Mr. Abhijit, who is Artha Sakshar's promoter founder, as well myself, as well any of or if I am unable to guide you, or I will try to guide you towards few of the senior people
रिअली वाईज पीपल इन दिस प्रोफेशन अँड हेल्प यू टू मेक यू फील कम्फर्टेबल नॉट टू सेल एनी फ्लॅट टू यू. थँक यू. संजय देशपांडे सायनिंग ऑफ. स्टे होम, स्टे सेफ, हॅव अ होम फर्स्ट. थँक यू.